मन चिंब पावसाळी या नव्या पर्वात तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय मन चिंब पावसाळी सीझन 2. हवा हवा असंच वाटतं. मला तरी पाऊस हवा असं वाटतो. मला कधी कधी ना फार मजा वाटते की जेव्हा खूप पाऊस पडत नाही तेव्हा लोक म्हणतात काय पाऊस पडत नाही यार, आणि मग जरा पाऊस पडायला लागल्यानंतर लोक म्हणतात किती पाऊस पडतोय यार. पण माझं स्वतःचं मत आहे की पाऊस पडायलाच हवा. आत्ताच आपण महाराष्ट्रात दुष्काळाने होरपळलो. आपले जे बांधव आहेत त्यांची त्या परिस्थितीमध्ये त्यांची सगळी कर्मकहाणी ऐकताना वाचताना खूप खूप त्रास झाला. मग मला स्वतःला असं वाटतं की हा जो वरून पडतो आहे ना तो सतत पडायला हवा, आणि आपले तलाव आपली धरणं किंवा आपली शेती ही व्यवस्थित भरून दे, तरच काहीतरी भविष्य आहे आपल्याला. हे निसर्ग आहे ना, हा निसर्ग आपलं भविष्य आहे. ग्रीनरी खूप निसर्ग खूप छान दिसतं, सगळं सुंदर दिसतं, एक वेगळा फ्रेशनेस असतो, ओलावा असतो. माझं आणि पावसाचं नातं खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे काय वेगळं म्हणजे काय, प्रत्येकाचं पावसाशी एक नातं असते. काहींना पाऊस खूप आवडतो, काहींना ओके वाटतो, काहींना अजिबातच आवडत नाही. माझं तसं नाही आहे, मला पाऊस खूप आवडतो. काही लोक असं म्हणतात की रात्री पाऊस पडू दे, दिवसा नको का, तर आम्हाला खूप ठिकाणी कामं असतात, सगळं असतं. पण मला समभाव पाऊस खरंच खूप आवडतो. कुठल्याही प्रहरी कुठल्याही वेळेला पाऊस पडला की गरम गरम आलं घालून चहा, आणि आता आमच्या सगळ्या डाएटमुळे आम्हाला भजी बिजी खाता येत नाही, पण खूप मनापासून वाटतं की थोडीशी एक तरी भजी खावी आणि मस्त पाऊस एन्जॉय करावा. माझ्या घरी फ्रेंच विंडो आहे, त्या विंडोवर मी बसून मी पाऊस खूप एन्जॉय करते. मी त्या पद्धती तिकडे तेवढंसं भिजते पण तरी मला इतका आनंद मिळतो. सो पाऊस आणि माझं नातं खरंच खूप वेगळं आहे. ऊन असताना डोळे उघडतच असे बंद होतात.
पण मला स्वतःला असं वाटतं ना की आपण हे सगळं विसरलोय. आपण असं चालणं विसरलोय. आपण हा चिखलात आपण फक्त खड्ड्यातून चालतो एवढंच होतं. कारण आपल्याला काय म्हणतात त्याला मुंबईची एवढी सवय लागलेली आहे की आपण फक्त गाड्यांमधून फिरतो. पण हे मजा आहे. ही माती लागलीच पाहिजे पायाला. हीच वेळ आहे म्हणजे सगळे रंग बघून घ्यायची. फक्त हिरवा शर्ट आपण घालतो किंवा तुम्ही हिरवा ड्रेस घालता एवढाच रंग आपल्याला माहिती आहे. पण बघ ना इकडे लवकर लवकर. अरे तो बघतो बघ ते बघ गेलं ते हरण दिसतंय. हा हा दिसलंय मला. तिथे पण तिकडे एकदम हरण बघायला मिळत नाही. खूप आधी म्हणजे इथे मी खूप वर्षानंतर आलो नॅशनल पार्कला. मी आधी माझ्या मित्रांसोबत कानेरी केव्जला गेलो होतो आणि तिथे मी जस्ट मुंबईला आलो तेव्हा मी माझा मित्र असे आम्ही दोघंच जण होतो. आणि आम्ही मित्र होता की नाही मित्र मला दोघंच जण आहेत म्हटल्यानंतर मला जरा संशय. मला कोणी ओळखत नव्हतं. अरे असेल रे पण दोघंच जण नाही. पण दोन मित्र नॅशनल पार्क मध्ये येत नाही हे जरा पचायला कठीण आहे. मुंबईचा पाऊस आणि ह्याच्यावर भरोसा ठेवला नाही पाहिजे असं मला कुठला मी टाकून गेलं. मुंबईचा पाऊस आणि मुंबईच्या मुली असणार त्याच्या बहुतेक असं अजिबात नाही. मग काय आहे त्याला पियुष तुम्ही बडोद्यावरून येता आणि मग मुंबईच्या पावसाबद्दल असं बोलता. तुम्हाला बडोद्याला टाकवा आम्ही. मुंबईच्या पावसाबद्दल तुम्ही चांगलंच बोलताय. पण काय आठवण काय पावसाची? आठवण म्हणजे तेच मरीन लाईन्स एक तेव्हा माहीत होतं मला जास्तीत जास्त. कारण सगळी प्रेक्षणीय स्थळ फक्त आणि तिथे पण मित्राबरोबर गेले. नाही 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 इथे आम्ही आमचा ग्रुप होता. इथे मैत्रिणी मुली पण होत्या. फायनली मुली आलेल्या आहेत. मी मुंबईचीच आहे त्यामुळे आई बाबांबरोबर मी भार्गवी आई बाबा असं आम्ही वरळी सीफेसला पावसात दर रविवारी भिजायला जायचो आणि मग कणीस खायचो आणि मग त्या लाटा अशा अंगावर घ्यायच्या. राहायला कुठे होता तुम्ही? आम्ही माहीम. अच्छा म्हणजे जवळ जवळ होतं. आणि दुसरी आठवण म्हणजे लग्नाच्या आधी माझी अशी खूप इच्छा होती की बाईकवरनं पावसात भिजत भिजत मरीन लाईन्सला जायचं. लोकांनी हे सगळं केलं? येस येस तेव्हा केलं. आता तो विचार नाही लग्नाच्या आधी होतं ना ते. आता नाही आता का आई नाही. त्यामुळे तेव्हा मग आम्ही बाईकवरनं माहीमहून मरीन लाईन्सला गेलो होतो. आणि तेव्हा पेट्रोल स्वस्त होत. बाईकवरनं शटअप पेट्रोल होत असू देत वॉट एव्हर. तर मस्त बुट्टा खाल्ला होता आणि खूप मजा आली होती. कारण पावसात बुट्टा इज मस्ट. माझ्या पावसाच्या आठवणी एकतर मी खूप एक मला आठवण मला सांगितली जाते अशी आहे. मी लहान होतो. नाही प्रत्येक जण लहान असतो. तसं मी लहान होतो आणि माझ्या आजोबांबरोबर मी कुठल्या तरी लग्नाला गेलो होतो. माझे आजोबा माझी आजी आणि मी अगदीच 2 वर्षाचा वगैरे असेल एवढा लहान. आणि असं म्हणतात की ते लग्न कुठेतरी केम्स कॉर्नरच्या साईडला वगैरे असं कुठेतरी होतं. आणि मग खूप पाऊस पडला आणि मुंबईत त्यावेळेस आय एम टॉकिंग अबाउट 1975 तेव्हा पण पाणी भरलं आणि मग रात्रभर बाबांची गाडी अडकली होती. तर मी एक बिस्किटचा पुडा आणि एक मँगोला या 2 गोष्टींवर मी ती रात्र शांतपणे गाडीत झोपलो होतो 2 वर्षाचा असताना. तर मला असं वाटतं की डिरेक्टर जे संयमी गुण बहुतेक तेव्हापासूनच आले आहेत अंगामध्ये की कुठलीही परिस्थिती असेल काहीही असेल तरी तुम्हाला
त्या पद्धतीने पुढे जावं लागतं. मन चिंब पावसाळी सीझन 2 मध्ये आता वेळ झालीय एका ब्रेकची.